जर मला जागा असली असती तर माझे मालक गेले नसते, माझे नातरुंड गेले नसते, माझ्या घरात माझ्या जेवढ्या फॅमिली मधले माणसं मूर्ती पावले नसते. बीडच्या अप्पाराव पवार यांचा घरकुलासाठी उपोषण सुरू असताना 4 डिसेंबरला मृत्यू झाला. 60 वर्षांचे अप्पाराव गेल्यावर आज त्यांचं पारधी कुटुंब त्यांच्यासारखंच घराकडे आस लावून बसलंय. हक्काचं घर मिळावं म्हणून ते फुटपाथवर आंदोलन करतायत. तुम्हाला लघवी करण्यासाठी तुम्हाला चांगला बाथरूम आहे, पण आमच्या भटके समाजाच्या लोकाला, माझ्या फॅमिलीला असं बसण्यासाठी नाला कुठं वोगळी कुठं कसं कुठं घाण जागा असू द्या, कुठं बी कोणची बी जागा असू द्या, तिथं स्वयंपाक बनवणं, तिथं माझ्या कुटुंबाच्या माणसांनी तिथं जेवणं खाणं करणं, तिथं मच्छर चावू टेंगू चावू काही बी होऊ जा, हे मी प्रश्न एवढा मांडला. पण मला कोणत्याही साहेबांनी कोणत्याही सरकारांनी माझी कुणी नाही माझी आमची कुणी नाही दखल घेतली. बीबीसीनं घरकुलाच्या मंजुरीचे कागदपत्र तपासून पाहिले. 2020 मध्ये त्यांच्या कुटुंबाला शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत घर मंजूर झालं. ते बीडमध्ये वासनवाडी इथे आहे. याच जागी त्यांचं कुटुंब काही वर्ष झोपडी बांधून राहत होतं. नंतर घराच्या बांधकामासाठी सरकारचा 1 हप्ता मिळाला, पण काम थांबवण्यात आलं असं कविता पवार यांनी सांगितलं. तिथे आणलेल्या सिमेंटचा आता दगड झाला होता. वाळू आणि दगड तसेच पडून होते. आम्हाला 1-1 हप्ता त्यांनी दिला. ही हप्ता भेटल्यानंतर काय झालं, आम्ही वाळू आणला, आमचे 1500 पण पैसे त्याच्यामध्ये टाकितले. 2-2 ट्रॅक्टर दगड आणले आणि 2-2 ट्रॅक्टर रोबीट आणला, सिमेंट आणला, वाळू आणली, ही बजेट टाकून ते सर्व जागा GCP बोलवून ती सगळी जागा आम्ही झाडं काढल्या गेले. ती साफसफाई आम्ही केल्यानंतर आम्ही म्हणलं आता पाया खाणण्याच्या वेळी. जी कोण कारकून होता ते कारकून आला, तो काय म्हणला की तुम्ही आता काय घरकुल बांधायचं सुरुवात करू नका. मग आम्ही काय म्हणलं की आम्हाला एवढी जागा दिली, आमच्या नावावर तुम्ही PTR दिला, आम्हाला जागा दिलीनंतर आम्हाला घरकुल भेटला, आता घरकुल बांधायच्या वेळी तुझी काय गडबड आहे, या आम्हाला बांधकाम कामं बंद पाडायला लागले. तर ते म्हणले थांबा म्हणले, 4 दिवसांनी तुमचे घर बांधा म्हणले, पण आतापर्यंत काय बांधू नका म्हणले. त्याचं ऐकून समितीमध्ये BDO ला जिल्हाधिकारीला डिव्हिजन साहेबांना तहसीलदार साहेबांना आमची ओरड चालूच झाली की बघा ही वाळू सिमेंट दगडं आणले ही आम्हाला घरकुल का म्हणून बांधू देत नाही. 2 वर्षांनंतर खोळंबलेल्या घरासाठी अप्पारावांनी सरकार दरबारी खेटे घातले. घरकुलासाठी नवी जमीन शोधून देण्याचे प्रयत्न सुरू झाले, पण जागाच मिळत नसल्यानं त्यांनी पुन्हा आंदोलन केलं आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. आता आमच्या मागण्या एवढ्या करावं, सरकाराला आमची हात जोडून विनंती आहे, सरकाराने आमच्याकडे असं म्हणून लक्ष द्यावं की ह्यांना घरकुल का म्हणून तुम्ही जागा देऊन तुम्ही पलटले गेले कसं, तर ह्या लोकाला तुम्ही घरकुल का म्हणून बांधू दिले नाही. तर आमचं म्हणणं आहे माझी जी जागा दिलेली आहे त्या जागेमध्ये माझ्या सर्व कुटुंबाचे घरकुल बांधण्याकरता मला पाण्याची सोय करून द्यावं, माझी लाईटीची सोय करून द्यावं, माझ्या सर्व कुटुंबाला घरकुलची मंजुरी देऊन टाकावं. ह्याच्यावर आम्हाला सरकारने आता न्याय द्यायला पाहिजे. जोपर्यंत सरकार माझी न्याय देत नाही, मला जोपर्यंत जागा देत नाही, माझी जागा माझ्या ताब्यामध्ये जोपर्यंत देत नाही, माझ्या सर्व कुटुंबाला मदत जोपर्यंत करीत नाही तोपर्यंत मी आता हे जागा सोडत नाही. मी पण माझे मालक जसं गेले तसं मी पण इथं मरण पावणार, माझी एवढीच मागणी आहे. घरकुल मंजूर होऊनही घर का झालं नाही याविषयी BBC ने बीड प्रशासनाशी संपर्क केला. निवासी उपजिल्हाधिकारी नितीन राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार पवार कुटुंबातील 4 लाभार्थ्यांना 2 गुंठे जागेवर घर बांधून दिलं जाईल, तर इतरांना घरकुल देण्यासाठी जिल्हा परिषद आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत.